गुड मॉर्निंग एवरीवन। बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग इयत्ता 6वीसाठी सामान्य विज्ञानाचा पाठ घेत आहे। मी प्रियम चव्हाण, स्वामी विवेकानंद मनपा मराठी शाळा, आर मध्य विभाग। काल आपण पाठ विज्ञानाचा पाठ एक नैसर्गिक संसाधने व पाठ दोन सजीव सृष्टी यांची उजळणी केली होती भाग एक मध्ये। आज आपण पाठ तीन म्हणजे सजीवांती विविधता आणि वर्गीकरण, तसंच पाठ चार आपत्ती व्यवस्थापन यांची उजळणी करणार आहोत। चला आपण सुरुवात करूया। काल तुम्ही छान रिस्पॉन्स दिला होता, आजही नक्की द्याल अशी खात्री आहे। पाठ तीन सजीवांती विविधता आणि वर्गीकरण। आधी सुरुवातीला आपण सोपे सोपे छोटे छोटे प्रश्न घेऊया। जेव्हा आपण अशा छोट्या प्रश्नांची तयारी करतो त्यावेळेला आपोआपच आपला धडा छान वाचला जातो। काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्ही धडा एक दोन वेळा वाचून या, छान नीट लक्ष देऊन वाचा। जेव्हा आपण छान असं लक्ष देऊन वाचतो त्याला आपल्याला छोटे प्रश्न जे असतात ते आपल्याला पटकन त्यांची उत्तर लक्षात येतात आणि आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। त्यामुळे जास्त आपल्याला तुम्हाला काही खूप जास्त लक्षात ठेवणं, पाठांतर वगैरे काही गरज नसते, फक्त नीट लक्ष देऊन वाचणं आवश्यक असतं। आता पहिला प्रश्न आहे, वनस्पतींची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या। तुमच्या मनाची तुम्ही कोणतीही उदाहरणं देऊ शकता। पहिला आहे स्वयंपोषी वनस्पती। स्वयंपोषी म्हणजे ज्या वनस्पती ज्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, ज्यांच्याकडे हरित द्रव्य असतं। तुम्हाला इकडे बाजूला हिरव्यागार वनस्पती दिसते डाव्या बाजूला, या हे केळ्याची आहे, तुम्ही ओळखलं असेल। अशा हिरव्या ज्या वनस्पती आहेत म्हणजे केळी, त्यानंतर वड, पिंपळ, चिंच, सदाफुली, तुळस, अशा कोणत्याही हिरव पानं असलेल्या दोन वनस्पतींची तुम्ही सहज नावं सांगू शकता। दुसरा केळी, येस। दुसरा आहे कीटक भक्षी वनस्पती। कीटक भक्षी वनस्पती उजव्या बाजूला तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे। कीटक भक्षी म्हणजे बघा त्या वनस्पतींमध्ये हरित द्रव्य असत। हॅलो, प्लीज जरा माईक बंद करा तुमचं, घरातले आवाज येत आहेत, प्लीज माईक बंद करा, म्यूट करून घे। कीटक भक्षी वनस्पती म्हणजे जी कीटकांना खाते। का खाते? कारण ह्या वनस्पतीला नायट्रोजनची कमी जाणवते। तुम्हाला मी सांगितलं काल की नायट्रोजन हा आपल्या वाढीसाठी मदत करतो आणि ह्या वनस्पतींना नायट्रोजन कमी पडतो आणि म्हणून स्वतःच्या वाढीसाठी काय करणार तर त्या कीटकांना खातात। विनस फ्लाय ट्रॅप, डॉडर वगैरे अशी त्यांची नावं आहेत, हो ना। आता इथे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो घटपर्णी, संड्यू, ड्रॉसेरा अशी त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत। तिसरा आहे परपोषी वनस्पती। काही वनस्पती अशा असतात की त्या स्वतःच अन्न बनवत नाही, त्यांच्याकडे हरित द्रव्याची कमी असते आणि त्यामुळे त्या दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात आणि त्यांच्याकडून डायरेक्ट आपलं अन्न घेतात। दुसऱ्या सजीव वनस्पतींवर वाढतात, जिवंत वनस्पतींवर। तर इकडे घटपर्णीच्या खाली बघा पिवळ्या रंगाचे धाग्या धाग्यासारखे दिसत आहे, ही आहे अमरवेल। इंग्लिश मध्ये आपण ह्याला म्हणतो कुस्कुटा, ओके। ही अमर किंवा डॉडर ही याला शब्द आहे। ही कुस्कुटा जी आहे अमरवेल, हिला अमरवेल नाव आहे कारण ही कधी संपतच नाही। एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अशी ती पुढे पुढे वाढत जाते। प्रत्येक झाडातलं अन्न खेचून घेते, तयार अन्न खेचून घेते ती आणि हळू त्या झाडाला ती संपवते, पण तोपर्यंत ही खूप पुढे पुढे गेलेली असते। आंब्याच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर वनदा, वनदा आपण बघतो तेही एक प्रकारची परपोषी वनस्पती आहे।
पुढे आहे झुडूप. झुडूप आपण वाचले आहे पुस्तकामध्ये की झुडूप ह्या वनस्पतीची उंची 2 ते 3 मीटर असते, म्हणजे साधारण किती तर आपल्या घराच्या उंची एवढी, आपल्या मजल्याच्या उंची एवढी असते. थोडस कडक खोड असतो आणि ह्याला जमिनीपासून जमिनी लगतच फांद्यायला सुरुवात होतात. म्हणजे जास्वंद, संत्र, लिंबू, बोगनवेल, कण्हेर, चाफा ह्या वनस्पती झुडूप या गटात येतात. त्यानंतर आहे रोपटे. रोपटे म्हणजे 1 ते 1.5 मीटर उंची हे त्याचं वैशिष्ट्य असत. मग 1 ते 1.5 मीटर उंची म्हणजे किती तर आपल्यापेक्षा लहान. आपल्यापेक्षा लहान असणारी ही वनस्पती हिचं खोड हिरवगार असत, लवचिक असत. अशा आपल्या वनस्पतींची नावं तुम्हाला सहज सांगता येईल की आपल्या घरामध्ये बऱ्याचशा ज्या पालेभाज्या येतात हो ना, कोथिंबीर, मेथी, पालक, मूळ, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत हो या सगळ्या रोपट गटात येतात. तसंच सदाफुली, झेंडू सारख्या वनस्पती किंवा पिक ज्वारी, बाजरी, मका, कारण ती 2-3 महिनेच जिवंत असतात, त्यामुळे तेवढ्या काळातच त्यांना जास्तीत जास्त 1 मीटर पर्यंतच उंची वाढते. आणि म्हणून सगळ्या सगळी पिक जी आहे ती ही रोपट ह्या गटात येतात. ह्या बाजूला तुम्हाला केळं दिसतंय, केळ्याचं खोडही हिरवं असतं आणि उंची बघा वरती पानांमुळे आपल्याला ते उंच वाटतं, पण मुळात खोडाची उंची जास्त नसते, 1-1.5 मीटर पर्यंत. म्हणून त्याला जायंट हर्ब, जायंट हर्ब, हर्ब म्हणजे रोपटे, मोठ हर्ब असं त्याला केळ्याला म्हटलं जातं. केळ हे रोपटी रोपट गटातलीच वनस्पती आहे. पुढच्या आहेत वेली. वेली तुम्हाला तर खूप माहिती आहे, मनी प्लांट, भोपळा, द्राक्ष हो ना, कलिंगड, अशा भरपूर कारल, अशा भरपूर वेली तुम्हाला माहितीये. पुस्तकातही भरपूर नाव आहेत. यांचं खोड जरा नाजूक असतं आणि त्यामुळे त्या आधाराने वाढतात किंवा जमिनीच्या वरवर आडवं वाढत जातात. पुढे आहे वार्षिक वनस्पती. वार्षिक म्हणजे ज्यांचा जीवनकाल 1 वर्षात संपून जातो, 1 वर्षात त्या आताच संपतो. त्या वाढतात, त्यांना फुलं येतात, त्यांना फळं धरतात, बिया येतात, हे सगळं 1 वर्षाच्या आत संपून जात. अशा वार्षिक वनस्पती म्हणजे आपली सर्व पीक, सर्व तृणधान्य आणि सर्व कडधान्य. तसंच ज्यांच्यापासून आपण तेल काढतो म्हणजे सूर्यफूल, सोयाबीन, हे पण वार्षिक वनस्पतींमध्येच येत. द्विवार्षिक वनस्पती म्हणजे पहिल्या वर्षी त्या वाढतात, दुसऱ्या वर्षी त्यांना फूल येतं आणि बिया धरतात उन्हा, आणि त्या 2 वर्षाच्या संपतात. आता ह्या कशा लक्षात ठेवायच्या तर अतिशय सोप्या आहेत. मुळा, गाजर, बीट बघा तिघांकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ह्यांचं खोड जाडसर आहे आणि अन्न साठा करणार आहे. त्यामुळे मुळा, गाजर, बीट ह्या लक्षात ठेवायला तुम्हाला सोपे आहे. अपुष्प वनस्पती ज्यांना फुलं येत नाही अशा वनस्पतींना आपण अपुष्प वनस्पती म्हणतो. मग ही बाजूची अमरवेल तुम्ही म्हणाला तरी चालेल, पण त्याचबरोबर नेचे, मशरूम हो ना, ज्याला आपण भूछत्र म्हणतो, या वनस्पती ज्या आहेत त्या अपुष्प वनस्पती आहेत. काल तुम्हाला मी स्पायरोगायरा दाखवलं, ती पण अपुष्प वनस्पती आहे. हो, शेवाळ, शेवाळ, शैवाल बरोबर. हा शेवाळ हा आपण सामान्यतः शब्द वापरतो, पण विज्ञानाच्या दृष्टीने शैवाल असा शब्द वापरायचा. ओके, व्हेरी गुड, छान सांगितलंस, व्हेरी गुड. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता जसं वनस्पतींची उदाहरणं दिली तशी आता प्राण्यांची उदाहरणं द्यायची. एकपेशीय प्राणी सांगतायत का कोण? काल आपण बरेच, येस, व्हेरी गुड. पुढे अमीबा, आणि काल अजून एक दाखवला तर चपले सारख्या आकाराचा. प्लाझ्मोडियम, क्लॅमिडोमोनास अशी त्याला नावं जरा तुम्हाला कठीण. हो, कोरोना, कोरोना हा वायरस आहे.
तो सचिव नाही. कोरोना हा व्हायरस आहे, व्हायरसला आपण सचिव मानत नाही. त्यामुळे कोरोना नकार. हा ओके. आता पुढचं अपृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा नसतो. हा व्हेरी गुड. गांडूळ नाकतोडा असे सर्व कीटक हो ना. त्याच्यानंतर पावसामध्ये जमिनीवर मी म्यूट करायला सांगितलंय तुम्हाला. प्लीज मी माहिती सांगते की नाही तेव्हा तुम्ही पटकन म्यूट करून घ्यायचं स्वतःला. हा तर गांडूळ, नाकतोडा आणि असे सर्व फुलपाखर, असे सर्व कीटक, त्याचबरोबर तुम्ही कोलंबी खात असाल. बघा माशाला, मासा जेव्हा आपण खातो त्याला माशाला आतमध्ये काटा असतो, तो त्याचा पाठीचा कणा आहे. त्यामुळे मासा हा पृष्ठवंशी आहे. जसं आपल्याला पाठीला हात लावलं तर आपल्याला पाठीचा कणा लागतो, की आपल्या मित्र बहीण भाऊ ह्यांना पाठीला हात लावला तर पाठीचा कणा लागतो हो ना. इथे बाजूला कांगारू दाखवलाय, कुत्रा ह्यांनाही पाठीचा कडा असतो. आपण कधीतरी कुत्र्याच्या मांजरीच्या पाठीवरून हात फिरवतो. कोंबडी तुम्ही खाल्ली असेल त्या कोंबडीला आतमध्ये हाड लागतात, ते त्याची पाठीचा कडा आहे. इथे ऑस्ट्रिच दाखवलेला आहे, ऑस्ट्रिचलाही पाठीचा कडा सर्व पक्ष्यांनाही असतो. त्यामुळे हे सगळे पृष्ठवंशीय. मग अपृष्ठवंशीय कोणते? तर बघा तुम्ही कोलंबी खाल्ली असेल किंवा खेकडा खाल्ला असेल तर खेकड्याच्या कवचाच्या आत त्याला पाठीचा कडा नसतो. कासवाला, हो कासवाला असतो पण खेकड्याला नसतो. काल आपण बघितलं सापाला पाठीचा कणा असतो म्हणून साप असा उभं राहू शकतो, पण गांडू नाही उभं राहू शकत कारण गांडूळाला पाठीचा कणा नाही. हा फुलपाखरांना पाठीचा कणा, कीटकांना नाही, पण पक्ष्यांना मात्र पाठीचा कणा आहे. म्हणून पक्षी पृष्ठवंशीय आहे. ओके, आपण झालं मग अशी झुरळाचं उदाहरण घेऊन. ओके, गोगलगाईला पाठीचा कणा नसतो. हा आता पुढे आपण जाऊया. आपण भरपूर झाली, आपल्याला दोनच उदाहरणं हवी तरी आपण भरपूर उदाहरणं बघितली हो ना. आता अंडज म्हणजे जे अंड्यातून बाहेर येतात हो ना. खातात तुम्ही, आपल्याला खूप ताकद देतात. आणि कोणाचं? साप. हो बरोबर, कोंबडी, साप किंवा सर्व पक्षी. सर्व तुम्हाला हवा तो पक्षी तुम्ही लिहू शकता. सर्वांनी कोंबडीच लिहायची गरज नाही, हवा तो वेगळा पक्षी लिहा किंवा हो शहामृग. त्यानंतर सरपटणारे प्राणी लिहू शकता. कासव, मगर हो ना, इवन गांडूळ पण लिहू शकता. आणि त्यामध्ये मी काय सांगितलं, डायरेक्ट पिल्ल अंड न येता डायरेक्ट पिल्ल आईच्या पोटातून बाहेर येतात आणि आईच्या दुधावर मोठी होतात. म्हणजे इथे तुम्हाला कांगारू दिसतंय, शहामृग नाही. शहामृग अंड देतो आणि शहामृगाचं अंड हे सर्वात मोठं अंड असत. तर कांगारू आहे, मांजर, कुत्रा, गाय, म्हैस हो ना, हत्ती, वाघ, अगदी उंदीर, खार हे सुद्धा पिल्लांना जन्म देतात. बघा हा सर्व. आता ह्याच ओळखायचं कसं? तर हे सर्व पृष्ठवंशीय आहेत एक, आणि दुसरं ह्यांच्या अंगावरती केस असतात. असे प्राणी असतात, ते सर्व जरायुज असतात. अगदी डॉल्फिनला पण छोट्याशा मिशा असतात हो ना, आणि डॉल्फिन पण पिल्ल देतो. किंवा वेल मासा आहे, तो पण जरायुज आहे, तो अंडी नाही देत, पिल्लांना जन्म देतो. आपण त्यांना सस्तन प्राणी असंही शब्द वापरतो. पुढचा आहे उभयचर. हे प्राणी जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात. मग खेकडा, व्हेरी गुड, झालं. ओके, आपल्याला दोनच उदाहरणं हवी. आपली पाच सहा झाली. हा आता आपण पुढे जाऊया.
पुढचा आहे खेचर. खेचर म्हणजे जे हवेत उडू शकता जास्तीत जास्त वेळ हवेत उडतात. हो व्हेरी गुड. हा सर्व पक्षी आहेत. हो त्याचबरोबर अपृष्ठ वंशीय मध्ये पण आहेत. फुलपाखर, माशी, डास हे पण बराच वेळ उडत असतात. त्यामुळे तेही प्राणी ह्याच्यामध्ये तुम्ही खेचर मध्ये लिहू शकता. गर पक्ष्यांची लिहा पण गरज नाही की पक्ष्यांचीच पाहिजे, उडणाऱ्या कीटकांची पण तुम्ही नावं लिहू शकता. ओके तरी तुम्हाला परीक्षेत बरोबर मिळणार. ओके पुढचा प्रश्नाकडे जाऊया. आमच्यात वेगळा कोण, नीट ऐकायचा. बुरशी, भूछत्र, शेवंती आणि स्पायरोगार. बघा जेव्हा आपल्याला असा प्रश्न येतो त्यावेळेला चारी जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांना नीट वाचायचं आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण विचार करायचा की बाबा बुरशी, मग बुरशीचं वैशिष्ट्य काय. तर हा ही काही स्वतः अन्न बनवू शकत नाही, ही स्वयंपोषी नाही, हिला फुलं पण येत नाही. भूछत्र, अरे ही पण स्वयंपोषी नाही, हिलाही फुलं येत नाही. शेवंती, शेवंती तर आपल्याला पिवळ्या फुला मध्ये माहिती आहे. आणि चौथं स्पायरोगायरा, हो ना, मगाशी आपण बोललो शैवाल, ह्यालाही फुलं येत नाही. त्यामुळे बुरशी, भूछत्र आणि यामधलं शेवंती हे जे आहे ते आपलं उत्तर आहे. शेवंती कारण ही सपुष्प आहे, बाकीचे तीन जे आहेत ते अपुष्प आहे. ओके आता पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, पिंपळ, वड, चिंच आणि हरभरा. तुम्ही पिंपळाचा वृक्ष पाहिला आहे की खूप उंच उंच असतो, भरपूर फांद्या येतात. वडाचा पण तसंच असतो. वडाला पण भरपूर फांद्या येतात, चिंचेला पण भरपूर फांद्या आणि उंच असतील हा वृक्ष आहे. पण हरभरे म्हणजे चणे हे जे आहेत ते आता बघा संक्रांतीच्या वेळेला येतात ते, आणि साधारण कोथिंबीर केवढी असते तेवढासच त्याच छोटस रोप असतो आणि त्याला एकेका शेंगेमध्ये एकेकच हिरवागार चणा असतो. बघा संक्रांतीच्या वेळेला आपण आणून ते खातो, हो ना, त्यावेळेला ते तयार झालेलं पीक असतं. तर पिंपळ, वड, चिंच हे तिन्ही वृक्ष आहेत, तर हरभरा हे रोपट आहे. त्यामुळे हरभरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके दुसऱ्या प्रश्नाचं. तिसरं, द्राक्ष, संत्र, लिंबू, जास्वंद. द्राक्ष हे वेल आहे, फुल आहे. एक मिनिट, सॉरी चुकलेलं आहे उत्तर. बघा विचार, मी काय सांगते, उत्तरापेक्षा आपली विचार करण्याची पद्धत महत्वाची आहे. जास्वंद नाही आणि एकच फुल आहे जास्वंद. सगळ्यात एक द्राक्ष. तुम्ही आता तुमचं उत्तर सांगितलं, आता म्यूट करून घ्यायचं आणि माझं उत्तर ऐकायचं. ओके द्राक्ष ऐकून घ्यायचं. लहान फळ असताना तुम्ही फुलं कोणती आणि फळं कोणती हे पहिली दुसरीत शिकलात, पण आता आपण सहावीत आहोत, हो ना. आणि सहावी मध्ये फुलं आणि फळं एवढं सोपं उत्तर आपल्याला नक्कीच देणार नाही, हो ना. पण आपली आता हुशारी वाढलेली आहे, अभ्यास वाढलेला आहे, त्यामुळे नीट विचार करायचा. एवढा सोपा प्रश्न आपल्याला देणार नाही जो पहिली दुसरीचा आहे. आपल्या पुस्तकात काय दिले त्याला अनुसरून आपले प्रश्न येणार आहेत. तर असा प्रश्न आहे की द्राक्ष, संत्र, लिंबू, जास्वंद, जो हुशार मुलगा असेल तो मुलगी असेल ते नीट विचार करतील ह्याच्यामध्ये की आपलं काय. लिंबू, एक मिनिट ऐका ऐका, मी काय सांगितलं की काय विचार करतील की अरे मला पुस्तकामध्ये कोण कोणते गट दिलेले आहेत. तर मला पुस्तकामध्ये गट दिलेले आहेत वृक्ष, झुडूप, रोपटी आणि वेली असा दिलेला आहे. मग ह्यामध्ये द्राक्षाची वेल असते, संत्र्याचं झुडूप असतं, लिंब पण झुडूप या गटामध्ये येतं आणि जास्वंद पण झुडूप या गटामध्ये येतं. म्हणून ह्याचं उत्तर द्राक्ष हे आहे. बघा फळ फुल करायचं नाही तर झुडू, वृक्ष, रोपटी अशा विचार करून वर्गीकरण करायचं. आता इकडे
सूर्यफूल, मका, आंबा, ज्वारी आणि बाजरी। तर आता बघा सूर्यफूल आणखीन आपल्याला दुसरा गट कोणता आहे, तर आपल्याला बघा असं आहे ओके, आपल्याला दोन प्रकारे ह्याचं वर्गीकरण करता येईल की सूर्यफूल हे रोपट असत, मका हे रोपट आहे, आंब्याचा वृक्ष असतो आणि बाजरी हे पण रोपट आहे, म्हणून आंबा हे उत्तर आहे। तसंच आणखीन वेगळा विचार केला तर सूर्यफूल, मका आणि बाजरी ही पिक ही पिक आहे आणि त्यामुळे ती वार्षिक वनस्पती आहे, तर आंबा हे अनेक वर्ष राहणार झाड म्हणून ते बहुवार्षिक आहे। म्हणजे दोन्ही प्रकारे विचार केला तर आंबा हे उत्तर आपल्याला मिळत ओके। पुढचा प्रश्न आहे पेरू, मुळा, गाजर, बीट। पेरू बहुवार्षिक आहे आणि मुळा, गाजर, बीट ही द्विवार्षिक म्हणजे दोन वर्ष जगणाऱ्या वनस्पती आहेत। पेरू बहुवार्षिक म्हणजे बघा हा प्रश्न आपल्याला चकवण्यासाठी असतो, आमच्यात वेगळा कोण, त्यामुळे हा प्रश्नात आपण चूक करायची नाही, नीट विचार करायचा। गाय, मासा, मानव आणि कृमी। बघा गायीला पाठी कृमी कृमी एक होय, बरोबर आहे उत्तर कृमी, कारण गायीला पाठीचा कणा असतो, गायीला पाठीचा कणा असतो। मासा पण जेव्हा आपण खातो त्याला आतमध्ये आपल्याला पाठीचा त्याला काटा म्हणजे पाठीचा कणा असतो, मानवालाही असतो, म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते पृष्ठमोषीय प्राणी आहेत। तर कृमीला कृमी जे असतात की त्यांना पाठीचा कणा नसतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कृमी हे आहे ओके। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, आमच्यात काय फरक आहे। असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला माहितीये की आपण वर्गीकरण करण्यासाठी दोन गट पाडतो आणि वरती नाव लिहितो, एका बाजूला सपुष्प वनस्पती, एका बाजूला अपुष्प वनस्पती। पहिलं एका नंबरला दोन्ही कडे त्याची व्याख्या लिहायची असते, कशी लिहायची तर सपुष्प वनस्पती ह्याचा अर्थ काय की ज्या वनस्पतींना फुले फळे येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला अपुष्प वनस्पतीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा की ज्या वनस्पतींना कधीही फुलं फळ येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात ओके। त्यानंतर दुसरा फरक लिहायचा तो फरक काय, तर आपण सहजपणे दुसरा फरक जर तुम्हाला कोणता माहिती नसेल तर आपण सहजपणे उदाहरण देऊ शकतो। सपुष्प वनस्पती म्हणजे कोणत्याही दोन तुम्हाला माहिती असलेल्या फुले येणाऱ्या वनस्पतींची नाव लिहा, तर अपुष्प मध्ये इथे बघा खाली तुम्हाला नेचे मध्ये सेंटरला नेचे दाखवले आणि डाव्या बाजूला भूछत्र दाखवलेलं आहे, तर ह्या अपुष्प वनस्पती आहे। सपुष्प मध्ये तुम्हाला खूप माहिती आहे फुलं येणाऱ्या, त्यांची नावल्या, अपुष्प मध्ये फुलं न येणाऱ्या वनस्पतींची नावल्या ओके। दुसरा प्रश्न आहे वृक्ष आणि झुडूप, ह्याच्यामध्ये वृक्ष तुम्हाला त्याची उंची किती असते की 4-5 मीटर पेक्षा जास्त असते आणि भरपूर जाड डेरेदार खोड असतो हो ना, आणि भरपूर फांद्या वगैरे येतात, असं त्याची माहिती लिहायची। तर झुडूप मध्ये लिहायचं उंची 2-3 मीटर असते, खोडालगत फांद्या येतात, ही पुस्तकात दिलेली माहिती लिहायची आणि मग त्याची उदाहरणं लिहायची। आता आपण उदाहरणं भरपूर बघितलेली आहेत, तुम्हाला हवं त्या वृक्षाचं आणि झुडपांची तुम्ही उदाहरणं द्यायची आहे। तिसरा प्रश्न आहे पृष्ठमोषीय प्राणी आणि अपृष्ठमोषीय प्राणी। पृष्ठमोषीय प्राणीमध्ये आपण परत मी एकदा सांगते, आपण दोन भाग पडायचे, पृष्ठमोषीय प्राण्यांमध्ये लिहायचं की
त्याला पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, तर अपृष्ठ प्राण्यांची व्याख्या लिहायची, ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. ओके, आणि पृष्ठवंशीय प्राण्यांचं उदाहरण लिहा, मासा, कासव, मगर, सुसर, माणूस, गाय, बैल, घोडा, अशी कोणती. आणि अपृष्ठवंशीय मध्ये मग अशी मी सांगितलं गांडूळ, फुलपाखरू, माशी, डास, हो ना, कोलंबी, खेकडा, शिंपले, ही स्टारफिश, तारा मासा ही नाव येते. ओके, दोन दोन नाव लिहिली तरी, उदाहरणं दिली तरी चालेल. उभयचर प्राणी, उभयचर प्राणी ह्याची व्याख्या आहे कि जे प्राणी जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात. हा, अशा प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात. तर खेचर प्राण्यांमध्ये आपण म्हणतो की ज्या प्राण्यांना हवेत उडता येतो, ते जास्तीत जास्त वेळ हवेत संचार करतात, त्यांना खेचर प्राणी म्हणतात. आणि मग त्यांचा दुसरा पॉइंट, नेहमी दोन पॉइंट आमच्यात फरक आहे, जेव्हा फरकचे प्रश्न असतो, फरक स्पष्ट करायचा, त्याला किमान दोन पॉइंट दोन्ही बाजूला लिहिणं आवश्यक असतं. आणि दोन्ही पॉइंट सारखे हवे, म्हणजे पहिल्यांदी व्याख्या लिहिली एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पण त्याची व्याख्या म्हणजे अर्थ पाहिजे, आणि दुसरं उदाहरण लिहिलं तर दुसऱ्या बाजूलाही उदाहरण द्यायचं असतं, दोन्ही बाजूला सारखं पाहिजे. मग पहिल्याच्यात जर तुम्ही उभयचर प्राणी आणि खेचर प्राणीचं, आणि नेहमी पहिल्यांदी व्याख्या पहिली लिहावी, अर्थ पहिला लिहावा आणि त्यानंतर उदाहरण द्यावं. मग उभयचर प्राण्यांचं आहे मगर, सुसर, कासव, हे उभय बेडू हे उभयचर प्राणी आहेत. तर खेचर प्राणी म्हणजे जे हवेत उडणाऱ्यांपैकी नाव लिहा की कावळा, चिमणी, गरुड, अशी कोणती हवेत उडणारं, किंवा फुलपाखरू, माशी, ह्यांची ही नावं येऊ शकतात. ओके, आता आपण पुढे जाऊया. सत्य की असत्य ओळखा वाक्य, आपण सत्य की असत्य म्हणजे चूक की बरोबर. आता बघा, बऱ्याच वेळेला पेपर तपासताना आमच्या असं लक्षात येतं की वरती काय दिलंय ह्याचा विचार न करता मुलं चूक बरोबर असं लिहितात. तर बघा, आपल्याला प्रश्नाच्या हेडिंग मध्ये काय दिलंय, सत्य आणि असत्य हे शब्द असतील तर आपण तेच शब्द वापरायचे, आणि चूक की बरोबर म्हटलं तर आपण तोच शब्द वापरायचा. तर गोगलगाय हा जलचर प्राणी आहे, हे बरोबर आहे का सत्य आहे का? गोगलगाय जलचर प्राणी नाही. खरं बघायला गेलं तर हा वृक्षचर प्राणी आहे. तो पुस्तकामध्ये तुम्हाला वृक्षचर म्हणजे वृक्षांवर वाढणारे हा शब्द तुम्हाला नाहीये, हो ना, पण आपण त्याला भूचर मध्येच घेतो. आणि म्हणून गोगलगाय हा जलचर प्राणी आहे हे वाक्य असत्य आहे. दुसरा प्रश्न, उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात. सत्य आहे, कारण उभयचर प्राणी काही काही गडबड करताय. हा, उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात हे बरोबर आहे, सत्य वाक्य आहे. असत्य नाही बाळा, चुकतंय, नीट विचार कर. उभयचर, उभय म्हणजे दो, उभयचर, चर म्हणजे राहणे, उभयचर म्हणजे दोन ठिकाणी राहणे. कोणते दोन ठिकाणं? तर जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी जे राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. कळलं नाही, त्याची व्याख्या आहे, त्यामुळे फक्त सत्य किंवा असत्य काहीतरी एक उत्तर असणार म्हणून पटकन बाईंना सत्य असत्य असत्य सत्य असं करून गडबड करू नका. शांतपणे विचार करायचा दिलेल्या वाक्याचा आणि मगच उत्तर द्यायचंय. ओके, उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात हे वाक्य सत्य आहे. तिसरं, पृष्ठवंशीय प्राण्यांचा मेंदू अधिक विकसित असतो हे वाक्य सत्य आहे. सत्य आहे, कारण बघा, सर्वात जास्त जे ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांचा मेंदू सर्वात जास्त विकसित असतो, कारण त्यांना ज्याला पाठीचा कणा असतो त्याला
मेंदू ही असतो आणि त्या मेंदूचं रक्षण करण्यासाठी त्या भोवती कवटी ही असते. कळलं ना? जे पृष्ठमोष्य नाहीत, पाठीचा कणा नाही, त्यांना मेंदू ही नसतो. आणि पृष्ठमोष्य मध्ये पण जे जरायुज प्राणी आहे त्यांचा मेंदू सर्वात जास्त विकसित असतो. उदाहरणार्थ माणूस. ओके, पॅरामेशियम हा बहुपेशीय प्राणी. एक मिनिट हा, त्यामुळे तिसरं वाक्य पूर्ण सत्य आहे. पॅरामेशियम हा बहुपेशीय प्राणी आहे हे चौथं वाक्य आहे. तुम्हाला खाली पॅरामेशियमची आकृती दिलेली आहे. पॅरामेशियम मध्ये तुम्हाला बहुपेशी दिसत आहेत का? असत्य. असत्य, कारण हा एकपेशीय प्राणी आहे. असत्य. पॅरामेशियम हा एकपेशीय प्राणी आहे. त्या पेशी बघा तुम्हाला दिसते त्याची आकृती. त्याच्यामध्ये खाली छोटे छोट्या त्या पेशीच्या आत जे दिसतात ते त्याची पेशी अंगक म्हणतात. म्हणजे पेशीचे भाग आहेत पण संपूर्ण मिळून एकच पेशी आहे, म्हणून तो एकपेशीय प्राणी आहे. साप हा अपृष्ठमोष्य प्राणी आहे. बघा तुम्हाला मी काल साप आणि गांडूळ फरक समजावून सांगितला होता की साप असा पाठीचा कणा असल्यामुळे तो असा वरती उभा राहू शकतो. हो ना? अर्ध शरीर वरती घेऊन उभा राहू शकतो, मात्र गांडूळ उभा राहू शकत नाही. म्हणून साप हा पृष्ठमोष्य प्राणी आहे तर गांडूळ हा अपृष्ठमोष्य प्राणी आहे. त्यामुळे हे वाक्य असत्य आहे. झुडपांचे खोड लवचिक व हिरवे असते. झुडूप बाजूला बघा, जास्वंदीचं दिसते ते झुडूप आहे. हे वाक्य असत्य आहे. रोप जी असतात त्यांची त्यांचं खोड जे असत ते हिरवं असत, नाजूक हिरवं असत, लवचिक म्हणजे सहजपणे वाकणार असं असतं. पण झुडपांचं तसं नसतं, थोडं कडक खोड असतं आणि ब्राउनिश असं खोड असतं. ओके, आता सत्य की अस म्हणून झुडपांचे खोड लवचिक व हिरवे असते हे वाक्य असत्य आहे. आता आपण पुढे जाऊया. आता थोडे मोठे प्रश्न आलेले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा एक किंवा दोन. आधीच्या प्रश्नांना तुम्ही एक एक शब्दामध्ये उत्तरं दिली, पण आता हे जे प्रश्न आहेत यांची उत्तरं एक दोन तीन वाक्यांमध्ये येऊ शकतात. कधी कधी वरती दिलेलं असतं की एका वाक्यात उत्तरं द्या, तेव्हा एका वाक्यात, नाहीतर दोन तीन वाक्यांमध्ये व्यवस्थित पूर्ण वाक्यांमध्ये उत्तर द्यायचं आहे. वनस्पतींचे अवयव कोणते? मला वाटतं की मगाशी मी नावं वाचताना साक्षी, सबीर ही नावं वाचलेली आहेत. साक्षी सांगू शकते का वनस्पतींचे अवयव कोणते? साक्षी किंवा सबीर उत्तर देईल का? टीचर मी सांगू का? हा सांग. पान फूल मूळ परत ओके. आता परत म्यूट व्हायचं. आता बरोबर सांगितलंय आपण लक्षात ठेवण्यासाठी. लक्षात कसं ठेवायचं याची आयडिया सांगते. जमिनीपासून सुरुवात करा. सगळ्यात पहिलं मूळ, मग मूळ वरती आल्यानंतर खोड, त्याच्यानंतर पानं, मग फुलं आणि मग फळ. ओके, पान पहिला, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. ओके, हे वनस्पतीचे पूर्ण वाक्यात लिहायचं. हे वनस्पतीचे अवयव आहेत असं पूर्ण वाक्यात उत्तर हवं. मूळ, खोड, पान, फूल व फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत. आता दुसरा प्रश्न, मुळांची कार्ये कोणती? मुळांची कार्ये कोणती? आता ह्याच की तुम्हाला माहितीये की मूळ जमिनीच्या खाली असतात मुळ, आणि त्यामुळे ती काय करतात मुळ की जमिनीतील पाणी शोषून घेतात. जमिनीतील जमिनीला घट्ट धरून झाडाला आधार देतात. हो ना?
त्यानंतर जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे कोणते प्रकार पडतात, तर त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात असं लिहायचं की जीवनक्रम बघा सगळं आपल्या मनाने नाही लिहावं लागत, पुस्तकातलेच किंवा प्रश्नातले शब्द घ्यायचे. जीवनक्रम कालावधीनुसार, प्रश्नावरतीच डोळे ठेवा, नजर ठेवा. जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक हे प्रकार पडतात. पूर्ण वाक्यात आपलं उत्तर द्यायचं. रोपट्यांची काही वैशिष्ट्ये सांगा. मग अशी आपण वैशिष्ट्ये पाहिली की रोपट्यांची गोड लवचिक असते, ते 1.5 मीटर वाढते, गोड लवचिक असते, रोपट्यांची उंची छोटी असते. एक मिनिट सगळ्यांनी म्यूट करून घ्या, कारण आपली वेळ आता संपत आली, आपल्याला अजून एक धडा घ्यायचा आहे, त्यामुळे मी भराभर उत्तर सांगते. ओके, हा रोपट्यांची तुम्ही नीट ऐकून घ्या आणि मग जेव्हा तुम्ही युट्यूब वर परत पाहाल तेव्हा त्याची उत्तर वहीमध्ये प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित लिहून घ्या. ओके, रोपट्यांची काही वैशिष्ट्ये सांगा. रोपट्यांची वैशिष्ट्य लिहिता असं लिहायचं की उंची, रोपट्यांची उंची 1 ते 1.5 मीटर वाढते, खोड लवचिक आणि हिरवे असते. ओके, ही वैशिष्ट्य झाली. त्यानंतर वेलींची वैशिष्ट्ये उदाहरणाने स्पष्ट करा. बघा इथे उदाहरण पण द्यायला सांगितलंय आणि वेलींचं वैशिष्ट्य काय हे पण विचारलंय. इथे बघा खाली वेली दाखवलेल्या आहेत, कलिंगड आहेत, द्राक्ष आहेत, तर या ह्याचे खोड अतिशय नाजूक आणि कमकुवत असते म्हणून त्याला आधाराची गरज असते. आणि ह्याची उदाहरण भोपळा, कलिंगड, द्राक्ष, कारली, असं पडवळ, शिराळी ते लिहू शकता. राहण्याच्या ठिकाणांवरून प्राण्यांचे कसे वर्गीकरण होते, तर राहण्याच्या ठिकाणांवरून प्राण्यांचे पहिलं, सगळ्यात पहिलं जलचर, मग उभयचर, भूचर आणि खेचर असे वर्गीकरण होते. परत रिपीट करते, प्रश्नाकडे नजर ठेवायची. राहण्याच्या ठिकाणावरून प्राण्यांचे जलचर, उभयचर, भूचर आणि खेचर असे वर्गीकरण होते. असं लक्षात ठेवायचं, प्रश्नाकडे नीट बघायचं आणि मगच आपलं उत्तर लिहायचं. आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला परीक्षेमध्ये आकृती येते, गरज नाही की तुम्ही पुस्तकातलीच आकृती काढली पाहिजे, तुम्ही सोपी, तुम्हाला जमेल अशी आकृती काढा. चित्र आणि आकृती ह्यामध्ये फरक असतो. चित्रामध्ये तुम्ही शक्यतो हातानेच आकार काढायचे, तर आकृतीमध्ये पट्टीचा वापर करून जास्तीत जास्त काढायचं. आता वनस्पतीची आकृती काढताय, त्यामुळे तुम्हाला ते हाताने पेन्सिलने काढावं लागणार आणि आकृती नेहमी पेन्सिलनेच काढायची आणि नावं त्याच्यामध्ये आकृतीमध्ये कधीही पेन वापरायचं नसतं. सोपशी आकृती काढा, मात्र सगळे भाग स्पष्ट दिसले पाहिजे. इथे तुम्हाला लक्षात येईल की जे बाण दाखवलेले आहेत ते नेहमी सरळ पाहिजे. फ्लॉवर, फूल, सीड, बिया, लीफ, पान, स्टेम, खोड आणि खाली रूट म्हणजे मुळे, बरोबर ना. हे जे आहेत हे बघा, नावं देताना सरळ बाण आला पाहिजे, तो पट्टीने व्यवस्थित पेन्सिलने, नावं सुद्धा पेन्सिलनेच लिहायची आहेत हे लक्षात ठेवा. आणि बाण नेहमी सरळ पाहिजेत, ते एकमेकांना छेदणारे कधी असता कामाने किंवा वेडेवाकडे बाण काढायचे नाही. तुम्हाला आकृती काढायला आवडते आणि तुम्ही छान काढता हो ना, फक्त थोडस नाव देताना लक्षात द्या की आपल्याला सगळं छान नीट दाखवता येतंय ना. नावं देण्यालाही, नावांनाही मार्क असतात. आता आपण पुढच्या धड्याकडे जाऊया, पुढच्या पाठाकडे. आपत्ती व्यवस्थापन. आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा. पुस्तकामध्ये दिलेले आहे की पोलीस त्यांना फोन करण्यासाठी 100 नंबर, पण आता तो बदललेला आहे, तर आत्ताच या आठवड्यात पेपरमध्ये आलेला आहे. पण तुम्ही 100 लिहिलात तरी बरोबर आणि नवीन लिहिलात तरीही बरोबर. अग्निशामक दलासाठी आपण 101, रुग्णवाहिकेसाठी 102,
आपत्ती नियंत्रण कक्षासाठी 108 आणि आपण बृहन्मुंबई मनपाचा जो मदत कक्ष आहे त्याचा मी दिलेला आहे 1916 ला आपण फोन करू शकतो. इमर्जन्सीला आपण फोन करू अशा वेळी काय कराल? कुत्रा चावला तुम्हाला किंवा तुमच्या कोणी मित्र मैत्रीण बहीण भावंड असेल त्याला जर कुत्रा चावला तर सगळ्यात पहिली जखम स्वच्छ धुवायची. पोटॅशियम परमॅग्नेट जे आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो किंवा कुठल्याही केमिस्टकडे मिळतो त्याच्या त्याने जखम स्वच्छ धुवायची. म्हणजे त्यातले जे थुकीचे कुत्र्याच्या लाळेचे जे हे असतील ते जास्तीत जास्त बाहेर निघून जातील. त्याच्यानंतर सुक्या कपड्याने ती जखम जर जास्त लगेच बांधायची आणि न चुकता डॉक्टरकडे जाऊन अँटी रेबीजचं इंजेक्शन 24 तासाच्या आत घ्यायलाच पाहिजे. कुत्राच नाही मांजर कधी कधी माकडं येतात आपल्या आजूबाजूला असा कुठलाही प्राणी चावला तर रेबीजचं इंजेक्शन घेणं कंपल्सरी असतं. अत्यावश्यक आहे ते. त्याशिवाय कोणताही माणूस जिवंत राहू जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही त्यामुळे इंजेक्शन ताबडतोब 24 तासाच्या आत घेणं घेतलंच पाहिजे. खरचटून थोडा रक्तस्राव झाला तुम्हाला तुम्ही खेळताना तुम्हाला खूप वेळ लागतो अशा वेळेला आपली जखम स्वच्छ धुवायची कापसाने पुसायची. जर घरी कोणतं अँटीसेप्टिक असेल तर ते लावायचं आणि थोडं जास्त रक्त वगैरे येत असेल तर कापसाने आणि वरती पट्टी लावून बांधून टाकायचं. भाजलं किंवा पोळलं भाजलं किंवा पोळलं म्हणजे आईला वगैरे काय काय जरास गॅस जवळ गेल्यानंतर जरास हे होते चांबळे अशा वेळेला पहिलं म्हणजे कधीही थंड पाण्याने धुवायचं असते. थंड पाण्यात बुडवून ठेवायचं म्हणजे आपल्याला जी आगाग होते ती लगेचच कमी होते. ओके आणि काही चिकट वगैरे औषधं वगैरे जास्त असं काही लावायचं नसतं. हा जखम शक्यतो उघडी ठेवायची असते. थोडस झाले असेल तर आपण त्याला काही लावायचं नाही. कोरडं ड्रेसिंग आपण करू शकतो पण थंड पाण्यामध्ये तो भाग बुडवून ठेवायचा. सर्पदंश झाला म्हणजे साप जर चावला तर अशा वेळेला सगळ्यात पहिलं म्हणजे जखम स्वच्छ धुवायची असते. त्यानंतर जर जिकडे झालाय समजा इथे हात इथे चावलाय तर त्याचे वरची बाजू म्हणजे जिथून हृदयाकडे रक्त जातं या बाजूला घट्ट आवळपट्टी बांधतात आणि त्याच्या खाली ती जखम आणि आवळपट्टी ह्याच्या मध्ये थोडस कापल्यासारखं करतात कारण तिथून दूषित रक्त विषारी रक्त बाहेर जाऊ दे वरती हृदयाकडे जाता कामा नये म्हणून. पण हृदयात गेलं तर सर्व शरीरभर पसरू शकतं आणि त्या माणसाला शांत बसवायचं त्याला धीर द्यायचा हे करणं आवश्यक असतं कारण सगळे साप काही विषारी नसतात पण माणूस घाबरून जातो आणि म्हणून बऱ्याच वेळेला मृत्यूचं प्रमाण वाढतं. उष्माघात झाला काही ठिकाणी बघा नागपूर पुणे अशा ठिकाणी खूप उन्हाळा जास्त असतो. आपण मुंबई समुद्र किनारी आहे त्यामुळे खाम येतो आणि शरीर थंड होतं पण जी जी शहर उंच ठिकाणी आहेत तिथे उष्णतेचे प्रमाण जास्त असतं. कोरडी हवा असल्यामुळे खूप लोकांना उष्माघात होतो चक्कर येऊन पडतात नाकातून रक्त वाहू लागतं. अशा वेळेला त्या त्या व्यक्तीला सावलीत बसवावं त्याच्या डोक्यावर थंड पाणी जरा घालावं चेहरा वगैरे सगळा थंड पाण्याने पुसावा प्यायला थंड पाणी सरबत असं जरा द्यावं. जर उलटी वगैरे झाली तर कुशीवरती झोपून मान वरती आहे याकडे नीट लक्ष द्यावं. गंभीररित्या भाजलं तर अशा वेळेला आपण जास्त काही गडबड न करता हा हळू जर काही दागिने वगैरे काही शरीरावरती असतील ते अलगद काढायचे आहेत. फोड वगैरे फोडायचे नाही. जखम निर्जंतुक कपड्याने झाकायची हा आणि कोणतंही मलम वगैरे न लावता चिकटलेले कपडे वगैरे आपण काही स्वतः काही काढायला जायचे नाही ताबडतोब हॉस्पिटलला त्या व्यक्तीला ऍडमिट करायचं असतं. तुमच्या परिसरातील नदीला पूर आला हो ना हे आपल्याकडे खूप वेळा सगळीकडे होतं अशा वेळेला आपण उंच ठिकाणी आसरा घ्यायचा.
हल्ली बऱ्याच शाळांना परवानगी दिलेली आहे शाळेत जाऊन आसरा घ्यायची परवानगी दिलेली आहे किंवा आपण उंच ठिकाणी जायचं अशा वेळेला जर गाडी घेऊन किंवा पुराच्या पाण्यात मजा वाटते पाणी किती हे आहे बघण्यासाठी कधीही पाण्यात उतरायचं नाही. हे सगळे जे आहेत हे पुस्तकामध्ये दिलेले आहेत पॉइंट्स आणि पुस्तकात नीट वाचा. चूक की बरोबर सांगा. साप आढळल्यास बघा मगाशी सत्य असत्य हे शब्द होते आता चूक की बरोबर आहे जे आपल्याला प्रश्नात दिले तेच शब्द आपण वापरायचे आहे. साप आढळल्यास त्याला लगेच मारावे. चूक आहे कारण सगळे साप विषारी नसतात आणि विषारी असला म्हणून तो आपल्याला काही करतो असं नाहीये त्यामुळे आपण उगाच विनाकारण सापांना मारू नये. सापांची आपण पूजा करतो का कारण ते उंदीर घुशींपासून आपलं रक्षण करतात ते आपल्याला उपयोगी प्राणी आहे. मोठी पण साप असतात हो गावी तर जास्त साप असतात ना तिथे त्यांना जागा असते लपायला म्हणून. मोठी धनु व खाणकाम ही भूकंपाची कारणे असू शकतात हे बरोबर आहे. भूकंप पृथ्वीच्या गर्भातल्या हालचालीमुळे होतो पण वरून मोठी धरणं किंवा खाणकामामुळे दाब निर्माण होतो आणि म्हणूनही भूकंप होऊ शकतात त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. तिसरं महापुरानंतर प्यायला भरपूर पाणी मिळते ह्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. अगदी छान अगदी परफेक्ट उत्तर दिलेलं आहे कारण महापुरामुळे सगळीकडे खराब पाणी गटाराचं नाल्याचं सर्व पाणी एकत्र होतं आणि ते सगळीकडे पसरतं हो ना आणि त्यामुळे प्यायच्या पाण्याचा साठा आपला खराब होतो आणि म्हणून महापुरानंतर उलट पाण्याची पाण्याचं दुर्भिक्ष पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष नेहमी जाणवत त्यामुळे हे वाक्य चूक आहे. चौथं वाक्य वादळ आपण नियंत्रित करू शकतो. कारण वादळाला आपण आपल्या काही नैसर्गिक आपत्ती आहे आपण काही करू शकत नाही. फुटीच्या वेळी डोंगर पायथ्याशी थांबू नये. बरोबर आहे कारण पावसाचे पूर्ण जास्त ढगफुटीच्याला खूप जास्त पाऊस पडतो आणि डोंगराच्या वरून तो जोरात उताराने खाली येतो त्यामुळे आपल्याला मोठा लोंढा येऊन वाहून जाण्याचा धोका असतो. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. कुत्रा चावल्यास ताबडतो अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावे. आपण सांगितलं 24 तासाच्या ते घ्यायलाच पाहिजे. उष्माघात झालेल्या व्यक्तीस गरम गरम पेय पिण्यास द्यावे. एक मिनिट. उष्माघात म्हणजे एकतर त्या व्यक्तीला गरम झालेलं आहे शरीर जास्त गरम झालेलं आहे अशा वेळेला आणखीन गरम पेय बिलकुल द्यायचं नाही. अशा वेळेला थंड जर हवं असेल तर थंड पाणी किंवा थंड सरबत द्यावं. साप चावल्यास जखमेच्या खाली आवळपट्टी बांधावी. जखमेच्या वरती बरोबर या मुलीने सांगितलेलं आहे जखमेच्या वरच्या बाजूला आवळपट्टी हवी खाली बांधली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मी काय सांगितलं हृदयाच्या वरच्या बाजूला का वरच्या बाजूचा अर्थ असा आहे की हृदयाच्या दिशेला हृदयाच्या जिथे चावला आहे त्याच्या पुढे हृदयाच्या दिशेला आपल्याला आवळपट्टी बांधायची आहे वरच्या बाजूला. ओके त्यामुळे हे वाक्य चूक आहे. पुढे जाऊया. पुढील आपत्तींचे नैसर्गिक मानव निर्मित मध्ये वर्गीकरण करा. अशा वेळेला पहिल्यांदा लिहायचं नैसर्गिक आणि पटापट त्यापुढे उदाहरणं द्यायची. मी आता पटकन उत्तर सांगते आपली वेळ संपत आलेली आहे. भूकंप महापूर दुष्काळ आणि सुनामी ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत तर मानव अपघात आणि युद्ध ह्या मानवनिर्मित आपत्ती आहे. अशाला तुम्हाला बघा ऍम्ब्युलन्सची आपल्याला गरज लागते आणि पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात
सतत ते आपले रक्षण करत असतात, पण त्यांना मान द्यायला हवा, ओके, त्यांचा सन्मान करायला हवा. पुढे आपत्ती म्हणजे काय. आता जेव्हा आपण व्याख्या लिहायची आहे तेव्हा तशी तशी लिहायची. पुस्तकाच्या पान नंबर 26 वरती व्याख्या आहे, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक, जीवित म्हणजे जीवन माणसात सजीव व्यक्ती, आर्थिक म्हणजे पैसा आणि सामाजिक म्हणजे सगळ्या कायदाने सगळ्याची किंवा ऑफिस अशाची हानी. पुस्तकातली व्याख्या तशीच लिहायची आहे, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक होते अशा संकटाला आपत्ती म्हणतात. आता दुसरा प्रश्न, तिचे कोणते प्रकार लिहायचं. आपत्तीचे नैसर्गिक व मानव निर्मित हे दोन प्रकार आहेत. बघा उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर पाहिजे. आता तिसरा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. पान नंबर 28 वरती मला वाटतं याचं उत्तर आहे, आपत्ती टाळणे म्हणजे होऊ नये असा प्रयत्न करायचा आणि आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, म्हणजे जर माझ्याकडे पुढे असं झालं तर माझ्याकडे आधीपासून आपल्या डोक्यात योजना हवी आणि त्यासाठी क्षमता विकसित करणे. म्हणजे काय, तर हे मी तोंडी ठरवलं मी असं करीन तसं करीन, पण प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात तयारी पण पूर्ण करणं, त्याला म्हणतात आपत्ती व्यवस्थापन. हा या व्याख्या नीट पाठ करा, दोघांपैकी एक व्याख्या परीक्षेत नक्कीच विचारली जाते. अग्निशमन नळकांडे शाळेत का बसवलेले असते. तुम्हाला माहितीये की अग्निशमन असतं ते आग विझवण्यासाठी असतं. तुम्हाला आता सर्व शाळांमध्ये सरकारने अग्निशमन यंत्रणा बसवणं कंपल्सरी केलेलं आहे, कारण जर आग लागली तर तुमची सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्वाची आहे ना. म्हणून अग्निशमन नळकांडे शाळेत आग लागली कोणत्याही कारणाने तर ती विझवणे बसवलेली असते. ओके, रक्तस्त्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच का ठेवा. जर कोणती जखम झाल्यानंतर बघा सर्पदंशाला तो खाली पाहिजे, पण जेव्हा जखम होईल, मोठी जखम झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तर तो हृदयापेक्षा खाली पाहिजे, हृदयापेक्षा उंच पाहिजे. कारण जर खाली असेल तर हृदयाकडून पृथ्वी आपल्याला सर्व गोष्टींना गुरुत्वाकर्षणाने खाली खेचते, तसे ती आपल्या रक्तालाही खेचते. तर हृदयाकडून मोठ्या प्रमाणात जखमेकडे रक्त जाईल आणि जास्त रक्तस्त्राव होईल. आणि म्हणून कधी जर मोठी जखम झाली असेल तर ती हृदयापेक्षा खालच्या उंच ठेवायची, खाली ठेवायची नाही की जास्त रक्त वाहून जाऊ नये. मात्र सर्पदंशाच्या वेळेला उलट असतं. सर्पदंशाच्या वेळेला रक्त काही जास्त वाहून जात नाही, पण ते हृदयाकडे जाऊ नये, ते हृदयाकडे जाऊ नये, म्हणून ते खाली, तो भाग खाली ठेवतात. ओके, प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही पाच गोष्टींची नाव, वस्तूंची नावे सांगा. याचं उत्तर कापूस, पट्टी, कलम, बरोबर. आपण सावलावण ठेवतो जखम स्वच्छ करण्यासाठी, सोप्रामायसिन ठेवतो जखमेवर लावण्यासाठी पुन्हा, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात, त्या आपल्या घरी आणि शाळेत सदैव तयार ठेवायच्या असतात. तुम्ही दोन्ही धडे व्यवस्थित वाचायचे आहेत, तुम्ही छान उत्तरं दिलेली आहेत. आय क्लॅप फॉर यू. Thank you.